विधानसभा निवडणुकीआधी राज्यातल्या मतदार संघांचा आढावा घेणार आहोत हवा कुणाची आमच्या विशेष कार्यक्रमातून। को पावर्ड बाय सिल्वर पंप्स एंड मोटर्स, नाम याद रखना। बीड जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणूक उत्कंठावर्धक होणार आहे। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे भाऊ बहीण विरुद्ध सगळे विरोधक अशी मोठ शरद पवारांनी बांधायला सुरुवात केली आहे। त्यामध्ये जरांगे फॅक्टर ही मुंडेंच्या राजकारणाला धक्का देण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडेंना परळीमध्ये अडकवून ठेवण्याची रणनीती शरद पवारांनी आखली आहे। बघूया हवा कुणाची। विधानसभा निवडणुकीच्या बीड जिल्ह्यातील लढतींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय। बीड जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळाला। यावेळीही धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे विरोधकांची मोठ बांधण्याची शरद पवारांची रणनीती असल्याचं सांगण्यात येत आहे। लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनावणेंनी हातात उतारी घेऊन विजयाचा चमत्कार केला। जरांगे फॅक्टरच्या जोरावर पंकजा मुंडेंचा पराभव करून सोनावणे जायंट किलर ठरले। आता विधानसभेला बीड जिल्ह्यातलं राजकीय चित्र कसं असेल याची उत्सुकता आहे। परळी विधानसभा मतदारसंघात लढती कशा असतील याबाबत उत्सुकता आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी आणि महायुतीचे उमेदवार असणार आहेत। शरद पवार यांनी धनंजय मुंडेंविरोधात मराठा कार्ड खेळण्याची तयारी केली आहे। राजसाहेब देशमुखांच्या हातात उतारी देण्याचा विचार शरद पवारांचा आहे। तसं न झाल्यास रत्नाकर गुट्टेंची पत्नी सुदामती किंवा जावई राजाभाऊ फड परळीच्या रिंगणात असतील। पवार साहेबांसोबत चर्चा कसं की हा मतदारसंघ तसा काँग्रेसने मागितलेला आहे। मी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष आहेत। आमच्या नेत्या आदरणीय खासदार रजनीताई पाटील असतील, नानाभाऊ पटोले साहेब प्रदेशाध्यक्ष साहेब असतील, आमचे प्रभारी रमेश चिन्नीथला साहेब असतील, यांनी हा काँग्रेसला हा मतदारसंघ मागितलेला आहे काँग्रेसला। आणि मग त्याच्यानुसार आता कसं पवारसाहेब हे मोठ्या मनाचे माणसं आहेत आणि शेवटी पवारसाहेब हे बीड जिल्ह्यामध्ये असतील किंवा महाराष्ट्रात एक मोठा माणूस म्हणून आज त्यांच्याकडे खंबीर नेतृत्व म्हणून पाहिलं जातं, त्यामुळे आम्ही त्यांच्या नेहमी संपर्कात असतो। धनंजय मुंडे यांनी परळीकर विकासाच्या मुद्द्यावर मतदान करतील असा विश्वास व्यक्त केलाय। मुझे गिराने के लिए कई बड़े लोग बार बार गिरे, इसलिए ये मुमकिन नहीं है। म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की मला इथंच बांधून ठेवणं, मला टार्गेट करणं हे आज नाही, स्वर्गीय मुंडे साहेबांपासून अनेक जणांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला। केज मतदार संघात भाजपच्या नमिता मुंदडा याच रिंगणात असतील। या जागेवर भाजपच्याच माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी दावा केलाय। संगीता ठोंबरे यांनी शरद पवारांची भेट घेऊन चाचपणी केली आहे। दुसरीकडे शरद पवार गटाकडून पृथ्वीराज साठे आणि अंजली घाडगे यांनीही निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे। आष्टी मतदारसंघात सुरेश धस हे भाजपकडून इच्छुक आहेत। सुरेश धस हे उमेदवारीच्या शर्यतीत आल्यानं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांची अडचण झाली आहे। सुरेश धस हे उमेदवारी न मिळाल्यास वेगळा पर्याय निवडण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार अजूनही निश्चित झालेला नाहीये। येवराई मतदारसंघात लक्ष्मण पवार विरुद्ध बदामराव पंडित किंवा विजयराजे पंडित असा सामना होण्याची शक्यता आहे। लक्ष्मण पवारांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता, पण कार्यकर्त्यांच्या दबावामुळे ते निवडणूक लढण्याची शक्यता आहे। लक्ष्मण पवार हे आयत्या वेळी पक्ष बदलू शकतात, त्यामुळे गेवराईचा सामना कसा होणार याबाबत उत्सुकता आहे। माजलगावात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी निवृत्ती जाहीर केल्यानं त्यांचा पुतण्या जयसिंह निवडणूक लढणार असल्याचं निश्चित झालंय। दुसरीकडे भाजप नेते मोहन जगताप यांनी काहीही करून निवडणूक लढवण्याचा निर्धार केलाय, त्यामुळे महायुतीत बंडाळी होण्याची शक्यता आहे। माजलगावात जरांगे फॅक्टर महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल यावर लढतीचं स्वरूप अवलंबून असणार आहे। बीड विधानसभा मतदारसंघात संदीप क्षीरसागर विरुद्ध योगेश क्षीरसागर असा भावाभावांमध्ये सामना होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात लढत होणार असली तरी जयदत्त क्षीरसागर यांचीही निवडणुकीच्या रिंगणात आयत्या वेळेला एंट्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ज्योती मेटे भाजपचे राजेंद्र म्हस्के हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेऊ शकतात। मराठा आरक्षण आंदोलनापासून बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण झालाय। लोकसभेप्रमाणे यावेळेचे निकालही धक्कादायक लागतील यावरून आतापासूनच पैजा लागू लागलेत। विधानसभा निवडणुकी अगोदर शरद पवार हे काय पत्ते फिरवणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे।
या निवडणुकीमध्ये पवार काय खेळी करणार त्यावरच बीड जिल्ह्यातील राजकारणाची सूत्रे ठरणार आहेत. विष्णुबुर्गेजी 24 तास बीड.